या पुढची बातमी. ठाणे कापूरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. या प्रकरणी सुमन नंदन कुमार झा हिला पोलिसांनी अटक केली होती. या आरोपी महिलेला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. एप्रिल 2018 भोयवाडा पोलीस स्टेशनला असताना 363 गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये एक लहान मुलगी मिसिंग होती. त्यानंतर 4 दिवसांनी त्या मुलीची डेड बॉडी 4 तारखेला रोशनबाग भोयवाडाच्या एरियामध्येच एका निर्जन स्थळी सापडली आणि ती डिकम्पोज होती. त्यानंतर मुलीचा कोणीतरी खून केला आहे, पालकांनी तिला ओळखलं आणि खून झाला आहे अशी आम्हाला प्रथमदर्शनीच कल्पना आल्यामुळे आम्ही तो गुन्हा दाखल केला. त्यानंतर आम्ही आरोपीचा शोध घेतला. काही इन्फॉर्मेशन नेटवर्कद्वारे आम्हाला आरोपी कोण आहे ते समजलं. आरोपी आम्ही बाहेर राज्यातून घेऊन आलो आणि त्याच्यावरती मिळालेल्या पुराव्या अनुषंगाने जे साक्षीदार होते तपास होते, सायंटिफिक एव्हिडन्स होता, फिजिकल एव्हिडन्सेस होता आणि